विश्वभूषण जीवन गौरव पुरस्कार इतिहासाचार्य प्राध्यापक मा म देशमुख, इतिहासाचे परखड चिकित्सक, निर्भीड लेखक आणि प्रभावी इतिहास संवादक म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याला ओळखतो। इतिहास संशोधन आणि चिकित्सेच्या माध्यमातून समाज परिवर्तनाच्या चळवळीला बळ देणारे विचारवंत आणि फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचे खंदे पुरस्कर्ते, साहित्यिक म्हणून आपली भूमिका ही आजपर्यंतच्या आपल्या गेल्या 8 दशकांच्या संघर्षाचे फलित म्हणूनच विचारात घेतली जाते। भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळात नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील इसापूर येथे आपला जन्म झाला। आपल्या बालपणी पुरेशा शैक्षणिक सुविधा नसतानाही आपण शिक्षणाच्या वाटेवरून न डगमगता चालत राहिला। प्राथमिक शिक्षकाची नोकरी करतानाही घेतलेला शिक्षणाचा ध्यास आपल्याला प्री युनिव्हर्सिटी परीक्षेतील प्रज्ञावंत विद्यार्थी म्हणून पुढे आचरण्यासाठीही उपयुक्त ठरला। नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतरचा काळ हा आपल्यासाठी संशोधनाचा आणि संघर्षाचाही ठरला। संशोधन लेखन व्याख्यानांच्या निमित्ताने समोर आलेले वाद आणि न्यायालयीन लढायांना खंबीरपणे तोंड देत आपण आपली भूमिका कायम ठेवली आहे। म्हणूनच इतिहासाची चिकित्सा करत ऐतिहासिक ग्रंथ लेखनाचे आपण केलेले काम हे नव्या पिढीसाठी सकारात्मक सांस्कृतिक संघर्षाची बीजपेरणी करणारे ठरते। वैयक्तिक आयुष्यात कर्मकांडाला दूर सारत गेली 8 दशके प्रतिकूल परिस्थितीचा धीरोदात्तपणे सामना करत प्रसंगी अत्यंत परखड भूमिका मांडत प्रस्थापितांच्या सांस्कृतिक वर्चस्ववादाला जुगारण्यासाठी आपण केलेले समाजकार्य हे परिवर्तनवादी विचारांसाठीची चिरंतन प्रेरणाच ठरणार आहे। संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यामध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या हस्ते आपणास विश्वभूषण जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे। आपल्या या दैदिप्यमान कामगिरीस आमचा मानाचा मुजरा।